30 वर्षाचा नाकर्तेपणा असल्यामुळे काही बोलता येत नाही हे लक्षात आल्यामुळेच आता विरोधी पक्ष अनेक असे विषय मोठा करण्याचा प्रयत्न करतात. आपलं सरकार येऊन 5 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला, 6वा महिना झाला आणि या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा निर्णय लकवा हा आपण संपवलाय. 2.5 वर्ष महाराष्ट्रातलं सरकार हे निर्णय लकवाने पीडित असलेलं सरकार होतं. निर्णय न घेणं हा त्यांचा सगळ्यात मोठा निर्णय होता आणि सर्व प्रकारच्या कामांना स्थगिती द्यायची, कुठल्याही घटकाचा विचार करायचा नाही, केवळ घोषणा करायच्या, त्याची अंमलबजावणी करायची नाही. कोविडच्या काळात कोणाला मदत केली नाही, अतिवृष्टीच्या काळात कोणाला मदत केली नाही, पण आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत एवढंच नाही तर 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरची मर्यादा वाढवली आणि आतापर्यंत आपण जवळपास 7,000 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना दिली आहे आणि अजून मदत आता या पुरवणी मागण्यांनंतर आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे केवळ 6 महिन्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार हे आज आपलं सरकार या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये अनेक निर्णय महाराष्ट्रामध्ये आपण आता केले आहेत. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापायचं नाही हा निर्णय आपण केला. मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपण सुरू केले आणि समृद्धीसारख्या प्रकल्पाची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली आणि असे अनेक प्रकल्प आहेत की जे येत्या काळामध्ये निश्चितपणे पूर्ण होणार आहेत. आणि म्हणूनच एकीकडे अत्यंत धडाडीनं आपलं सरकार काम करताय आणि ही धडाडी मॅच करता येत नाही, ती कॅच करता येत नाही आणि त्याच्या विरुद्ध 2.5 वर्षाचा नाकर्तेपणा असल्यामुळे काही बोलता येत नाही हे लक्षात आल्यामुळेच आता विरोधी पक्ष अनेक असे विषय मोठा करण्याचा प्रयत्न करतात की वस्तुतः त्या विषयांच्या संदर्भात निव्वळ राजकारण हे करताना ही सगळी मंडळी दिसतायत.